नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे आणि शेकडो लाडक्या बहिणी अनुदानापासून वंचित झालेल्या आहे। मात्र काही अशा महिला आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिवाळीच्या तोंडावर जमा होणे सुरू पण झालेले आहे। तर नेमक्या त्या महिला भगिनी कोणत्या आहे आणि त्यांच्या खात्यावर पैसे कसे जमा होत आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे किंवा नाही हे पण कळणार आहे। तर महिला भगिनींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपल्या तात्काळ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाखो महिलांना लाभ मिळालेला आहे। मात्र 30 सप्टेंबर अखेर अर्ज सादर करणाऱ्या शेकडो महिला अद्यापही अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत। तसेच काही महिलांचे बँकेतील खाते आधार लिंक नाही, बँक खाते बंद झालेले आहे, त्याचबरोबर बँक खात्याची ई KYC नाही। यासह वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीमुळे पात्र लाभार्थी महिलांनाही शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे। त्यानंतर पुढे बघा की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाकडून 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। राज्य शासनाने ही योजना राज्यात लागू केली, त्यामध्ये वेगवेगळे नियम व अटी शिथिल करण्यात आल्या, त्यामुळे या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। पिंपरी चिंचवड मधून 2.25 लाख अर्ज लाडक्या बहीण योजनेला सादर झाले आहेत। अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच महिलांच्या खात्यात अनुदान 1500 रुपये जमा झाले। अर्ज उशिरा केलेल्या महिलांच्या खात्यात एका वेळी 2 महिन्याचे पैसे जमा झाल्याने महिलांनी आवश्यक वस्तूच्या खरेदीवरही भर दिला, परंतु 30 सप्टेंबर अखेर शेवटच्या टप्प्यात अर्ज सादर करणाऱ्या शेकडो महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत 1 रुपया पण जमा झालेला नाही। त्यामुळे उशिरा अर्ज सादर केल्याने पैसे जमा झाले नाहीत का, किंवा बँकेतील तांत्रिक कारणांचा महिलांना मोठा फटका बसलेला आहे। आता लाडक्या बहिणीनो बघा की लाभार्थी होऊनही अनेक महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळालेला नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे गरजेचे होते, त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरण्यासाठी टपाल विभागासह विविध सरकारी बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती। मात्र त्यातील अनेक महिलांची लग्नाच्या अगोदर असलेल्या नावाची खाती होती, त्यामध्ये आधार क्रमांक लिंक नसल्याने अशा महिलांना टपाल खात्याव्यतिरिक्त दिलेले बँक खाते निरर्थक ठरले आहे। अशा महिला योजनेत लाभार्थी होऊनही त्यांना लाभ मिळालेला नाही। त्यांनी आधार लिंक तपासणी केली असता त्यांचे आधार कार्ड वेगळ्याच बँकेला लिंक झाल्याचे आपल्याला दिसून येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची जी काही मुदत होती ती 15 ऑक्टोबर पर्यंत होती, त्यानंतर ती मुदत वाढून दिली नाही। शेवटच्या मुदतीपर्यंत पिंपरी चिंचवड या शहराचा जर विचार केला तर त्यामध्ये 3300 महिलांनी अर्ज केलेले होते। मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे अचानक पोर्टल बंद झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यास प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि त्या आपला फॉर्म भरू शकलेल्या नाही। तर महिला भगिनींनो, या सगळ्या तांत्रिक अडचणीमुळे लाखो महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही। आणि आता नेमकं बघूया आपण की नेमक्या अशा कोणत्या महिला भगिनी आहे की ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो की ज्या महिला भगिनींनी 30 सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज केलेले होते, त्यांचे फॉर्म मंजूर झालेले होते, त्याचबरोबर त्यांचं बँक अकाउंट ओके होतं, म्हणजे ते आधार लिंक होतं, त्याचं KYC केलेलं होतं, त्याचबरोबर बँक अकाउंट ऍक्टिव्ह होतं, अशा सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर ₹7,500 म्हणजे या योजनेचे जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंतचे सगळे लाभ बँक खात्यावर जमा झालेले आहेत। तर होऊ शकते काही महिला भगिनींचे जे काही बँक अकाउंट आहेत तर त्यांचं आधार नंबर हा बँक अकाउंटला उशिरा लिंक झाला, त्यानंतर 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली, आचारसंहिता लागल्यानंतर काही महिला भगिनींनी आपले आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केले, त्यानंतर ई KYC केलं, त्यामुळे त्यांच्या खात्यावर गव्हर्नमेंटने जे काही पैसे जमा केले होते त्यांचे पैसे मात्र आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होताना दिसून येत आहे। त्यामुळे
अजूनपर्यंत आपण बँक संदर्भातील ही कामे जर केली नसेल तर लवकर करून घ्या, म्हणजे आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होणार आहे आणि आपल्याला या योजनेचा फायदा मिळू शकणार आहे. त्याचबरोबर ज्या महिला भगिनींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही तर त्यांनी आता फक्त वाट बघायची आहे डिसेंबरची. तत्पूर्वी बँकेचे सगळे कामे क्लिअर करायचे आहे, तरच आपल्या खात्यावर डिसेंबरमध्ये पैसे जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका, बँक संदर्भातील ही काही महत्वाची कामे सांगितलेली आहे ती पूर्ण करा, तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. धन्यवाद.